बुलढाणा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न एका संख्येचा एकछेद तीन भाग एकशे वीस आहे तर त्या संख्येचा दोन छेद नऊ भाग शोधा आता ह्या टाईपचे गणित तुम्ही दोन मेथडने सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला छेदावाला कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला ज्याला फॅक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तो पाठ जर एकदा क्लिअर झाला तुम्ही त्याला शॉर्ट ट्रिकने वापरू शकता किंवा आपण ही शॉर्ट ट्रिक झाल्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह मेथडने म्हणजे जे गणित सोडवायची पद्धत आहे त्या पद्धतीने सोडवणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण शॉर्ट ट्रिक बघूया की ह्याला कसं सॉल्व्ह करायचं समजा एका संख्येचा एकशे तीन भाग हा कन्सेप्ट कळायला पाहिजे एका संख्येचा एकशे तीन भाग ह्या काय समजा एखादी संख्या आहे तुमच्याकडे त्याचा एकशे तीन भाग दिला आहे ह्याचा अर्थ होतो की तुमची ती पूर्ण संख्या किती असणार आहे तीन असणार आहे तर त्याचा एक पार्टची क किंमत दिलेली आहे तुम्हाला एकशे तीन भागचा म्हणजे काय एका संख्येचा एकशे तीन भाग म्हणजे जर ती संख्या पूर्ण तीन असेल तर त्याचा एक भाग म्हणजे किती एकशे वीस म्हणजे एक जर ती व्हॅल्यू असेल एकशे वीस तर ती तीन भाग म्हणजे किती म्हणजे पूर्ण संख्या किती तर हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्हाला तर तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे एकशे वीस गुणीला तीन भागीला एक म्हणजे ती संख्या किती येईल बारत्रिक छत्तीस आणि शून्यला शून्य म्हणजे तीनशे साठ ती संख्या असणार आहे आता तर त्या संख्येचा दोनशे नऊ भाग संख्येचा विचारलेला आहे म्हणजे चाचा चाची चाचे कोणी आलं तर तिरकंच गुण गुन्हा करतो फक्त आपण म्हणजेच काय तीनशे साठ गुणीला म्हणजे त्या संख्येचा म्हणून त्या संख्या घेतली ती संख्या घेतली चाचा चाची चाचा इथे काय आलेलं आहे चा म्हणून गुणाकार केला दोनशे नऊ भाग डायरेक्ट दोनशे नऊ भागाने गुणाकार केला तर नऊ एक नऊ किती येईल नऊ चौक छत्तीस म्हणजे चाळीस गुणीला दोन किती झाले ऐंशी आता आपली जुनी मेथडने सॉल्व्ह करूया याचं उत्तर किती आलेलं आहे ऐंशी म्हणजेच किती ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ऐंशी तर आता ह्याला जुन्या मेथडने सॉल्व्ह करूया म्हणजे एक्स वगैरे कन्सिडर करून कसं सॉल्व्ह करता येईल ते बघून घेऊ ठीक आहे एका संख्येचा एकशे तीन भाग एका संख्येचा आता तुम्हाला संख्या माहिती नाही आहे कोणती आहे फक्त दिलेला आहे की एका संख्येचा म्हणजे एक संख्या मी मानतो की ती एक संख्या आहे चा चा आलेला आहे परत चाची चाचे कोणी आलं तर काय करायचं आहे गुणाकार चा एकशे तीन भाग म्हणजे किती तो दिलेला आहे तो भाग दिलेला आहे एकशे वीस म्हणजे बरोबर किती असणार आहे एकशे वीस मग एक्स बरोबर किती तर हा एक गुणाकार होता तशाल तसा ठेवला हा तीन करत आहे तिकडे पाठवला गुणाकारात जाईल म्हणजे एकशे वीस गुणीला तीन किती झाली ते ती संख्या झाली किती तर तीनशे साठ बार्तिक छत्तीस तीनशे साठ झालेली आहे परत दिलेलं आहे की ह्या तीनशे साठ तर त्या संख्येचा परत चा आलेला आहे म्हणजे त्या संख्या पहिले ती संख्या घेऊ तीनशे साठ चा दिलं आहे गुणाकार केला तर दोनशे नऊ भाग शोधायचा सांगितलेलं आहे तर दोनशे नऊ म्हणजे काय जी उरलेला भाग आहे डायरेक्ट गुणाकार करायचा आहे एक नऊ नऊ चोक छत्तीस चाळीस गुणीला दोन म्हणजे किती तर ऐंशी हे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर दोन धन्यवाद